पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री, अजित दादा मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा सगळा कारभार अखेर ठरलं। मित्रांनो, महाराष्ट्राचे राजकारण सध्या एका निर्णायक वळणावर असल्याचे आपण पाहत आहोत। राज्यात महाविकास आघाडीचे काय होणार, अजित दादा मुख्यमंत्री होणार का, बर दादा मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे साहेबांचं काय होणार, हे सर्व चालू असतानाच आता मात्र पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री आणि अजित दादा मुख्यमंत्री होणार अशी बातमी समोर आली। चला याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। मित्रांनो, महाराष्ट्राचे राजकारण 2019 पासून रोज एका नवीन आणि रंजक वळणावर येत आहे। काय होईल, कोण कोणासोबत जाईल, कोण सत्तेत बसेल, कोण विरोधात जाईल, कोण कोणासोबत महाविकास आघाडी करेल, कोण कोणासोबत महायुती करेल, काहीच खात्री राहिली नाही। अशातच आता दादा आणि पवार साहेबांची झालेली बैठक आणि त्यावरून चर्चा आणि निघणारे तर्कवितर्क, यामुळे तर सर्व मतदार असेल किंवा राज्यातील जनता असेल, हे काही करण्याच्या मार्गे नाही। मित्रांनो, बोलायचे झाल्यास अजित दादांनी पवार साहेबांची घेतलेल्या बैठकीमध्ये पवार साहेबांना केंद्रीय कृषी मंत्री पदाची ऑफर दिल्याची माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। परंतु पवार साहेब आणि आपल्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे अजित दादांनी सांगितले। अजित दादांना जर तुम्ही पवार साहेबांना आपल्यासोबत आणले तरच तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल असे देखील सांगितल्याचे विजय वडेट्टीवार हे सांगत आहेत। परंतु या चर्चा कितपत खऱ्या आणि कितपत खोट्या हे दादांना आणि पवार साहेबांनाच माहिती। पवार साहेब मात्र यातून कुठलाही वेगळा अर्थ काढू नका, मी हा भाजपलाच नेहमी विरोधच करत राहणार आणि मी महाविकास आघाडीसोबतच राहणार असे ठणकावून सांगत आहेत। परंतु दादांच्या आणि साहेबांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये मात्र प्रचंड नाराजी पसरली आहे आणि आता शरद पवारांविना महाविकास आघाडी कशी चालवायची या देखील बाबींची चाचपणी करताना आता उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट आणि काँग्रेस असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु शरद पवारांविना म्हणजेच की राष्ट्रवादीविना महाविकास आघाडीला तेवढी ताकद राहील का, या देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत। परंतु अजित दादा आणि शरद पवार साहेब जर एकत्र झाले तर राष्ट्रवादी एकत्र भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करेल असे सांगण्यात येत आहे। म्हणजेच की येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास एकनाथ शिंदेंचा शिवसेना गट असेल किंवा राष्ट्रवादी आणि भाजपा असेल यांच्यातून भरपूर वाद होणार असल्याचे चिन्ह आहेत। कारण जागा वाटपावरून आता सर्व जण तयार झालेत, सर्व जण प्रत्येक जागेची मागणी करत आहेत। अशात जागा वाटप कसे करणार, राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपचा मेळ कसा बसवणार हे त्या पक्षातील नेत्यांनाच माहिती। परंतु राज्यात सध्या नवनवीन घडामोडींमुळे आणि राजकीय चर्चांमुळे रोज काही ना काही वेगळं पाहायला मिळत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पवारसाहेब भाजपासोबत जाणार का, पवारसाहेबांना केंद्रीय कृषी मंत्रीपद मिळणार का, अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच होणार का, याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आणि अशाच माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।